नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश अंगणे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्का चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हसलिंग आयुष्य. तर आज आपण एका सिक्रेट जागेवर जाणार आहोत. लॉकडाऊन असताना सुद्धा मास्क सुद्धा आहे, खिशात आहे, आजूबाजूला कोणी नाही म्हणून काढलं आहे. सो आता मी लगेचच इथून बांद्रा जाणार आहे आणि बांद्राला दुसरी गाडी घेऊन आम्ही निघणार आहोत. सो बघूया, दाखवतो तुम्हाला आजचं ट्रॅव्हल, लॉकडाऊन ट्रॅव्हल. नाव काय देऊ ठरवायचं आहे, पण तुम्हाला हा नक्की ब्लॉग आवडेल अशी अपेक्षा करतो. सो निघूया. आता आपण आलो आहोत पनवेलच्या नाक्यावर, ज्यामध्ये आता आपण थोडा चहा नाश्ता करणार आहोत. ऍक्च्युली घरून आणला होता, थोडा खाल्ला पण चहा प्यायची खूप इच्छा झाली आहे. वेदर बघा किती भारी आहे, तुम्ही मागे बघू शकता. बरेच जण सगळे थांबतात इकडे, मास्क आय वेअर कंपल्सरी. तिथे स्नॅक्समध्ये आपण आता खाणार आहोत, चहा घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. लोकांपासून चहा पिण्यासाठी, कारण आपण मास्क खाली घेतो. सध्याच्या परिस्थितीत एवढीशी गर्दी आहे मागे, सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून एन्जॉय पण करू. आणि लक्षात आहे ना, सिक्रेट जागा, चाललो आहे आपण तिकडे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण कळेल की आता आपण कुठे जाणार आहोत आणि नक्की तिकडे जाऊन आपण काय बघणार आहोत. स्टे ट्यून. श्रीदत्ताचा चहा एक नंबर. तुम्ही ते मिसळ पण ट्राय करू शकता, पण सध्या थोडं हायजेनिक कस किती आहे ते माहिती नाही, कारण इथे थोडं सगळं चिकन वगैरे पावसामुळे थोडं हायजेनिक वाटत नाही. सह्याद्रीच्या कुशीत जाण्याची मजा काही औरच आहे, त्यामुळे बघूया आपण कसं वाटतंय. टोलला गर्दी आहे म्हणून मी थोडं मागे उतरलो तुम्हाला मागे दाखवायला. व्ह्यू हा भारी व्ह्यू आहे बघा. हा जरा टोल आहे, मागे गर्दी आहे, आमची गाडी तिकडे आहे, ती येईपर्यंत मी तुम्हाला दाखवायची इच्छा वाटली म्हणून मी म्हटलं की दाखवतो तुम्हाला. खूप भारी वाटतंय, खूप भारी. म्हणजे लॉकडाऊनमध्ये इतक्या दिवसांनी घरी बसल्यामुळे इतकं भारी वाटतंय की काय सांगू. पण तुम्ही मागे बघू शकता, व्ह्यू खूप भारी आहे. मागे बघा, क्लाउड्स बघा यार, ब्युटी. सो गाईज, ही आहे ती जागा आणि आपलं काम काय आहे ते काका करतायत मागे. हा एक प्लॉट आहे खोपोली जवळ आहे, तर तो हा पूर्ण संपूर्ण प्लॉट जो आहे हा सेल आउट करायचा आहे. या कामासाठी आपण इथे आलो आहोत, पण ते काय त्यांचं पर्सनल काम आहे. आपण जाणार आहोत लिंबाच्या बागेत. ही मागे ती पूर्ण आहे ना, ही पूर्ण जागा त्या काकांची आहे. ती घर तुम्ही मागे बघू शकता, तिथे आपण जाणार आहोत. आणि हा एक खूप भारीवाला नजारा. एनीवेज मी तर मास्क काढू शकतो कारण कोणीच नाही आहे आजूबाजूला. काय भारी आहे बघा तुम्ही.
एवढे दिवस लॉकडाऊन नंतर जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येता तो क्या ही बताए हम आपको, खूप भारी वाटतंय यार, खूप भारी. तिकडे गाड्या ठेवल्यात आम्ही, आता इथून आपण ह्याच रस्त्याने सरळ जाणार आहोत. विचार करतोय मी आधीच जाऊ का. तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकत असाल कदाचित, खूप भारी आहे आणि खूप शांत वाटतंय इथे. हे इथे डील ब्रेकिंग चाललेली आहे, एक दोन गाड्या आणि मागे तिकडे सगळे काका लोक आहेत. अमित दा ये भाई, मी मालवणचा आहे. मी मालवणचा असून गेला, माका काय दाखवतो सापाची का. पडली आहे गाडी खाली. हा जाऊया आपण तिथे, थांब ना गाडी घेऊनच जायची. हा गाडी घेऊन जाऊया का, नाही उद्या झालं त्यांना विचार गाडी आणू का तुमची. देऊ आवाज दे ना आप्पा का, गाडी घेऊन जाऊया काय. जाऊ दे लॉक केली आहे घेऊन येऊ. हा हा अशी आपल्याला काही ना काही काम हे लोक सांगत असतात, काय करणार, मोठे ऐकावं लागतं. नरेन आणि नद कोणी मिस्टर इकडे आपल्याला हे कोळी काका यांच्या बागेत नेत आहेत. लिंबाची बाग, लिंबाची बाग आता असतील लिंब लागलेली आणि खूप आहे. काय नाही चला बघूया गावची लिंब काढायला गेलाय. एवढी तरी लिंब आहेत. मी ब्लॉक करतोय, चालू आहे. काय नाही या आले तरी काय नाही या या या. कुठून वाटून जायचं? इकडे इकडे. तो लिंब काढतो बघ. हे काय आपला छोटा ट्रेकच आहे म्हणा. हा लिंब काढले बघ. बरीच मोठी आहेत. अरे मोठे लिंबू, संत्रा एवढे लिंबू, संत्रा एवढे लिंब. अजून हे मोठे व्हायचे आहेत ना काका. मोठे होणार फुल. अरे वा, हे खाल्लं का कोणी? पुढे पुढे या पुढे दाखवते लिंबू. हे खाटे लिंबू ना आपली. मग बघितले काका. ही जरा बारकी आहेत, मोठी पण आहेत. पुढे आहेत नाही बघ, खाली विली बघ केवढी मोठी. खाली केवढी लागली तू मग पुढे बघ. कोण काढतो केवढी मोठा कवडा. इकडे वाट आहे, वाट आहे. अरे इकडे ये. अरे ये घाबरतो काय. ते बघ किती बघ केवढा मोठा. हा बघा एक बघ बघ ना केवढी लागली काढले असतं नाही ना. काय नाही, गाय नाही इथे, जनावर गाय नाहीत.
ती गाडी जवळ हात पडली समजलं तुझे काय घाबरत नाही आपण काय नाही लिंबू बघी किती दोन नाही मागे बघू शकते ते खूप लिंब लागले झाली ना अरे इथे ना मोका इथे ही अशी वेळ कंपाऊंड आहे नाही ही सगळी जागा आहे तीन एकर पूर्ण कंपाऊंड आहे हे सगळं इथून अशी पूर्ण ते घरापासून खालपर्यंत पूर्ण रस्ता जिथे आपण गाडी आत टाकली ना तिथपर्यंत तीन एकर वर खाली वर खाली हे पिके लिंबू आहे पिकले दादा म्हणजे काढू शकतो आपण मग काढू शकतो फ्रूट पीक असला लागतो भारी मग काढूया ना म्हणजे बी वगैरे काय नाही आम्ही काढणार काढत कसा अच्छा ते वरती पण आहे घेऊन जाऊया आपण ना थोडी पकड ना आपल्यासाठी शूट चालू आहे काम चालू आहे बरे वाटलं ना तर लिंब काढतानाचा ब्लॉग बनवता येईल मग अरे भरपूर आहे तर तरी त्या गेल्या वेळेला आम्ही किती जवळजवळ 20-25 किलो तरी 20 किलो तरी काढली असते मागे थोडस दिसत ना आई म्हणत होती दादरला उतरून लिंबू घेऊन ये आता इथे आलोय तर घेऊया आता लिंबू आपलीच बाग आहे पिके पिके बघून काढता येतील ना रे काढ ना तुला जे चांगले वाटतील ते काढ फक्त जरा खाली वगैरे चेक करू हा काय भरोसा नाही ना रे असू शकत काही ओके है ना हे काय आलं वेगवेगळ्या शेप काय आलं काय नाही आलं चालू आहे ही वेगळा शेप चालली आणि अरे काहीतरी पाहिजे होतं ठेवायला ये ना त्यांचा ट्रे त्याच्यात आपण काढलेले लिंब आपल्याला घरी घेऊन जातो हा मग ते सगळं आपल्यासाठीच आहे अच्छा आपल्यासाठी सगळे आपल्यासाठीच काढतो हा काढतो सर मला पण मजा येते जरा काय नाही हे इथे काय जनावर वगैरेचा भीती काय आता ऊन पडला बाहेर येतात ना आता निघते मग उन्हात बाहेर येतात ते आता जरा कशी तिकडे पण भारी अरे बापरे बघा लिंबू बघू शकतो आता तरी कमी आहेत एवढा मोठा काय असतात एवढा मोठा संत्रा सारखा लोणच्याची येत रे सगळी आणि याच्यात बिया वगैरे आहेत का नाही बिया नसतात एकाच दुसरी असते एवढी नाही लिंबाची साईज बघा गाईज असं घर घ्या घेतलं तर फार्म हाऊस बांधायचं म्हणजे काय फक्त उगाच बांधून चालत नाही अशी बाग असली पाहिजे बाजूला आमची पण असा मालवणाक तो पण मी गावाला जाईन आता ह्या कोरोनामुळे कधी गावाला जायला मिळतंय माहित नाही पण जेव्हा जाईन तेव्हा मी ते पण दाखवेन तुम्हाला की माझी बाग कशी आहे त्यामध्ये आंबे मिळतील कारण आमच्या गावा आंबे गावतले तुमका काजी गावतली आणि पपयो वगैरे असा लावलेलो असा आजाने लावलेलो आम्ही काय खाऊचा काम करत आहो मालवणी बोलायला मजाच काय वेगळी आहे आवरत हा एक लिंबू मी माझ्या जवळ ठेवणार आहे लिंबाचे वापर दोन गोष्टींसाठी उतरवायला आणि उतरून टाकायला तो बघता देवा काळजी इथे मूर्त्या वगैरे बनवतात का रे त्यांनी आणून ठेवलं बघ ना रात्री काय घाबरते हा ना तो पूर्ण ठेवले तिथे नायकांचं वाढव बाई ठेवले थोडा फोटो सेशन करूया अपडेट साठी डीपी अपडेट अमितला कॉन्ट्रॅक्ट दिला आपण जेवण वाढायचं सगळं जेवण घरगुती वा फुलसोय बंद आपलं श्रावण चालू आहे श्रावण हा हा कधी कधी असं
गाइस काय भारी वाटतंय यार, इथे असं वाटतं इथेच राहावं, मुंबईला जाऊच नको. हा बाय द वे, तिकडे तुम्हाला दिसतंय का ते ग्रीन रंगाचं, झूम करून दाखवतो, टेंट टाईप जिथे खाली ग्रास लॉन असतं ते आदेश बांदेकरचं गेमिंग पार्क तिकडे आहे, आणि त्याचं थोडस एक छोटस घर आहे असं या गावामध्ये घरामध्ये काकांनी सांगितलं. खालापूर मध्ये आलोय मी आता, ते बघा तुम्ही बघू शकता तिकडे. अरे यार ते जाऊ दे, आदेश बांदेकरला जाऊ दे, पण मागचा ब्युटी बघा यार, अमेझिंग. असं कुठे पाहायला मिळणार, भारी. ह्यासाठी आपली सह्याद्रीच लागते. मग मिरीची लिंबू लिंबू सगळं क्या बात आहे. आता लिंबू लागलेले, आता आम्ही हे सगळं आता केलंय, आता हे 2 महिने लॉकडाऊन मध्ये कोण कोण काय काय करतंय बघा, भारी केलंय. पण लिंब लागतात योगा आळूवडीचे दुकान हे गवतीच्या कृष्णतुळस, कृष्णतुळस आमच्याकडे पण लावली आहे बाबांनी. किती प्रकारचे जास्वंद आहेत बघ, ही ओव्याची भजी करायची, ओवा ओव्याची भजी सगळे इकडे बघ, सगळे टॅमॅटो लागलीच बघ. हा हा थांबा, आलो तिकडे येतो. टॅमॅटो लागली, गवार लागले, भेंडी लागली. कुठे ये दाखवतो इकडे. अरे भारी, इथे तर पूर्ण नर्सरी केली घरच्या सरी, इथे ह्याला हे आहेत कारली आहेत ना, कारली येतात गवारी काढली होता दिसली. गवारी इकडे ही बघ, सगळी भेंडी लागली बघ, ही बघ ही बघ ही बघ, मस्त. हे अजून जून आहेत ना, अजून दात तयार झाली. ही कोणती झाड आहे, घरच्या घरी सगळी सगळी भेंडी, भेंडी जे काय भेंडी लागली बघ ना. हा 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 हा, हे वरती असं बोंड असतं काय, ते पडून जाते ना मग भेंडी, भेंडी ही लाईनीत भेंडी, गवारीच आहे सगळं, ही गवारी कारली गवार. हा भेंडी गवार कारली टोमॅटो कारली टोमॅटो टोमॅटो आणि मिरची आहे बघ. हा पुदिना लावलाय काय, हा पुदिना सगळा केवढा फुललाय, मस्त भरलाय सगळं, खाऊ शकतो असं काढून मग खाऊ का, काहीतरी आहे मला काय माहिती नाही. टोमॅटो आली, हा टोमॅटो खूप भारी आले.